नमस्कार, हे ज्वारीच्या पिठाचे पापड पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुललेले आहेत. ज्वारी न भिजवता न आंबवता अगदी भाकरीसाठी रोज जे पीठ वापरतो त्या ज्वारीच्या पिठापासून मी हे झटपट ज्वारीचे पापड तयार केलेले आहेत. अगदी पहिल्यांदाच आणि नवीन शिकणाऱ्या व्यक्तीलासुद्धा हे पापड जमतील इतके सोपे आहेत. चवीला हे पापड खूप छान लागतात, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. मी या ठिकाणी एक पातेलं ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. नेहमी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरता तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये 3 दिवस ज्वारी भिजवतात आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ तयार करतात, पण आज आपण अगदी झटपट पापड तयार करणार आहोत, त्यामुळे भाकरीचंच पीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यासोबतच 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, छोटा 1/2 चमचा पापडखार, मोठे 2 चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ देखील लागणार आहे. गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ज्या पातेल्याने ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने मोजून बरोबर 1/4 पातेलं पाणी कढईमध्ये घालायचं आहे. हे 1 पातेलं आणि 1/2 पातेलं अशा प्रकारे 1/4 पातेलं पाणी मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. 1 पातेलं ज्वारीच्या पिठासाठी 1/4 पातेलं पाणी कढईमध्ये घातलेलं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता ह्या पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच वेळी सुरुवातीला सांगितलेले सर्व साहित्य पाण्यामध्ये घालायचे आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि घेतलेलं 1 पातेलं ज्वारीचं पीठ उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे. एकाच वेळी सर्व पीठ घालून घ्या. आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटण्याच्या साह्याने हे पीठ चांगलं हटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जर काही गाठी तयार झाल्या असतील तर त्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला असे लाटण्याने पीठ हटता येत नसेल तर तुम्ही चमच्यानेसुद्धा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. अशा प्रकारे मी ज्वारीचं पीठ चांगलं हटून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्वारीच्या पिठाने पूर्ण उकळी आलेले पाणी शोषून घेतलेले आहे. परफेक्ट. आता गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद करायची आहे आणि मंद आचेवरती हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. लाटण्याला लागलेले सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घेऊयात. आता पळीच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं तळापासून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे पहा या पद्धतीने. आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं एकसारखं दाबून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मंदच ठेवायची आहे. असं पीठ एकसारखं दाबून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं ह्या पिठाला वाफ काढून घेऊयात. अशी 5 मिनटं वाफ काढत असताना मध्ये मध्ये झाकण ओपन करून हे पीठ चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 5 मिनटं झालेली आहेत. मी मंद आचेवरती हे पीठ चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता पीठ चांगलं तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. या ठिकाणी ज्वारीचं पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे शिजवून घेतलेले सर्व मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे 5 मिनटं शिजवून घेतलेलं ज्वारीचं पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता एक लाकडी ठोकळा घेतलेला आहे, त्या ठोकळ्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाकडी ठोकळ्याच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे पिठामध्ये काही छोट्या मोठ्या गाठी उरलेल्या असतील तर त्या सर्व गाठीसुद्धा मोडल्या जातात. हे पहा अशा प्रकारे हे शिजवून घेतलेलं ज्वारीचं पीठ व्यवस्थित लाकडी ठोकळ्याच्या मदतीने मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. अशा प्रकारे शिजवून घेतलेले सर्व ज्वारीचे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून ह्या शिजवून घेतलेल्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या शिजवून घेतलेल्या पिठाचे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लांबट आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा ह्या पद्धतीने. आता हे तयार करून घेतलेले गोळे एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. चाळणीच्या चारही बाजूंनी आधी थोडंसं तेल देखील ग्रीस करून घेतलं होतं. चला तर ह्याच पद्धतीने शिजवून घेतलेल्या सर्व पिठाचे असे लांबट गोळे तयार करून चाळणीमध्ये ठेवून देऊयात. अशा प्रकारे सर्व पिठाचे असे लांबसडक गोळे तयार करून घेतलेले आहेत.
आता हे गोळे आपण वाफवून घेणार आहोत. गॅसवरती एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते. पाणी देखील चांगले गरम झालेले आहे. आता पिठाचे गोळे घालून घेतलेली चाळण अशी पातेल्यावरती ठेवायची आहे आणि आता चाळणीवरती झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवरती हे गोळे आपण 10 मिनटं वाफवून घेऊयात, शिजवून घेऊयात. या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत. मंद ते मध्यम आचेवरती पिठाचे गोळे छान असे वाफवून घेतलेले आहेत. आता हे वाफवून घेतलेले सर्व पिठाचे गोळे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे वाफवून घेतलेले सर्व गोळे ताटात काढून घेतलेले आहेत. आता हे वाफाळून घेतलेले पिठाचे गोळे गरम गरम असतानाच लाकडी ठोकळ्याच्या मदतीने सर्व गोळे असे फोडून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. असं पीठ 5 मिनटं शिजवून झाल्यानंतर पिठाचे गोळे वाफवून घेतल्यामुळे पापड अर्धवट सुकल्यानंतर पापडांना अजिबात तडा जात नाही, मस्त असे पापड तयार होतात. चला तर ह्याच पद्धतीने सर्व गोळे फोडून घेऊयात. या प्रकारे सर्व गोळे फोडून घेतलेले आहेत. आता थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन हे सर्व मिश्रण आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेणार आहोत. हे पहा ह्या पद्धतीने अशा प्रकारे सर्व मिश्रण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेतलेले आहेत. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिश्रण घालून मळल्यानंतर अजिबात हाताला चटके लागत नाही आणि हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला असे मळायचे आहे. अगदी व्यवस्थित एकसारखं मळलं जातं. हे पहा, मस्त असं स्मूथ मिश्रण तयार होतं. या प्रकारे 4-5 मिनटं शिजवून घेतलेलं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित असं पीठ मळलं गेलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ अगदी गरम गरम असतानाच आपल्याला पापड करायला सुरुवात करायची आहे. पीठ थंड होऊ नये म्हणून पुन्हा असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि लागेल तसे गोळे तयार करून पापड बनवायला सुरुवात करायची आहे. पापड बनवण्यासाठी पुरी प्रेस मशीन घेतलेलं आहे. असं मशीनवर प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे. कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. अजून एक प्लास्टिकच्या कागदाला देखील थोडंसं तेल लावून घेऊयात. आता कागदाच्या बरोबर मधोमध पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ठेवायचा आहे. दुसरा प्लास्टिकचा कागद पिठाच्या गोळ्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि चांगलं मशीन प्रेस करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा गोलाकार आणि पातळ पापड तयार झालेला आहे. पापड एका प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेऊयात. वरचा कागद हळूवारपणे काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक पापड तयार करून दाखवते. जर तुमच्याकडे असे पुरी प्रेस मशीन नसले तर तुम्ही हे पापड प्लास्टिकच्या कागदावरती लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता किंवा प्लास्टिकचा कागद न वापरता असेच पोलपाटावरती सुद्धा लाटून घेऊ शकता. हा दुसरा पापड देखील अगदी मस्त तयार झालेला आहे. हा देखील प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत. आता हे पापड आपण 2-3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेऊयात. एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवून त्यानंतर उन्हामध्ये सुकवले तरीही चालेल. 2-3 दिवस कडक उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतले आहेत. पापड पहा, अगदी सुंदर तयार झालेले आहेत. रंग तर अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर खूप छान झालेले आहेत. मस्त गोलाकार आणि पातळ पापड तयार आहेत. तुम्हाला मी 2-3 पापड तळून दाखवते. पापडची साईज पाहून घ्या. तळल्यानंतर मस्त तिप्पट चौपट हे पापड फुलतात. तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. 2-3 पापड तळून दाखवते. पापड पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट फुललेलं आहे. अजिबात विश्वास बसणार नाही की आपण हे भाकरीच्या पिठापासून ज्वारीचे पापड तयार केलेले आहेत. ज्वारी 3 दिवस भिजवण्याचं आंबवण्याचं अजिबात टेन्शन न घेता भाकरीच्या पिठापासून मस्त तिप्पट असे फुलणारे ज्वारीचे पापड तयार आहेत. चवीला खूप छान लागतात. नक्की करून बघा. अगदी पहिल्यांदाच आणि नवीन शिकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे पापड जमतील इतके सोपे आहेत. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. पापडची साईज पहा, फुलून अतिशय तिप्पट तयार झालेले आहेत. तुम्हाला मी 1-2 पापड तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पापड पहा, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेलं आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये हे ज्वारीचे इन्स्टंट पापड नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला सांगायला कमेंट बॉक्समध्ये मात्र विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.